सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी माधुरी, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण टॉप 10 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। महत्त्वपूर्ण टॉप 10 न्यूज पाहूया। शेतकरी आणि कामगार हिताचा विचार करून जिल्हा सहकारी बँकेने राहुरीच्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी थकित कर्जाचे पुनर्गठन मंजूर करून काही अटी शिथिल करून दिल्या होत्या, मात्र कारखाना व्यवस्थापनाने बँकेशी केलेल्या कराराची पूर्तता न करता खेळते भांडवली कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेचे हमीपत्र दिले नाही, तसेच उत्पादित साखर साठा बँकेच्या ताब्यात दिलेला नाही, त्यामुळे व्याजाच्या वसुलीसाठी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांनी दिलाय। नेवासा येथील मोहिनीराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना जास्त व्याजाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या 16,35,884 रुपयांची फसवणूक करून फिर्यादीचा विश्वासघात केलाय आणि रकमेचा स्वतःच्या फायद्याकरता वापर करून तिचा अपहार केल्याची फिर्याद नेवासा न्यायालयात दाखल झाल्याने फिर्यादीवरून CRP नेवासा पोलीस ठाण्यामध्ये 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये दोघांना अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपी हे फरार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला। यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मढे वडगाव येथील अजय आणि नरेंद्र शिंदे हे दोघे सख्खे भाऊ पास झाले आहेत। एक उपजिल्हाधिकारी झाला आहे, तर दुसरा नायब तहसीलदार झालाय। हे दोघेही भाऊ शेतकरी कुटुंबातील आहेत। त्यांचे आई वडील आनंदाने भारावून गेले आहेत। आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केलाय। विरोधी पक्ष नेते असताना राधाकृष्ण विखे यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी पाहिले आहे, त्यांनी माझ्यावर टीकेचा प्रयत्न करू नये असा टोला महसूल मंत्री थोरात यांनी लगावला आहे। त्यांचा शब्दप्रयोग ते विरोधी पक्ष नेते असलेल्या काळासाठी अधिक योग्य ठरतो असेही ते म्हणाले। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणोत्तर कायद्याअंतर्गत RTO प्रवेश प्रक्रिया यंदा शाळा स्तरावर राबवली जाणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी देखील शाळा स्तरावर होईल। येत्या 24 जून पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे। जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण टॉप 10 न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। खमंग रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करायचे, मात्र रेसिपी माहीतच नाही। जिभेचे चोचले पुरवायचे, पण पोटाची पण काळजी घ्यायला हवी। आपल्यातली पण एक सुग्रण गृहिणी आपल्याला जागी करायची आहे। आगळ्या वेगळ्या रेसिपीज बनवायला शिकायचं आहे का? आणि हो, त्यासाठीच उघडतोय हुमसदार, चटकदार आणि खमंग रेसिपीचा खजाना सह्याद्री रेसिपीच्या माध्यमातून। चाखा आता प्रत्येक पदार्थाची चव। लवकरच येतोय तुमच्या भेटीला तुमच्या किचन मध्ये, तर संपर्क साधा आजच न्यूज 24 सह्याद्रीला। घ्या त्यासाठी आमचा नंबर 95-52-58-17-61। चला तर मग लागा तयारीला। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात टॉप 10 न्यूज मधील पुढील बातम्या। जनतेने ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले ते नगरसेवक मध्यंतरी गायब झाले होते। त्यांनी स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात गैर काय? भविष्यात मात्र ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल व जो जनतेचे हित पाहिल त्यालाच ताकद दिली जाईल, असा सूचक इशारा आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये नगराध्यक्षांच्या घरवापसीच्या वेळी बोलताना दिलाय। नगराध्यक्ष निखिल घायतडक आणि 10 नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्यावर रोहित पवार यांनी त्यांचं स्वागत केलंय। आता लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या समजून घ्यायचं। एक तुम्हाला सांगतो, येत्या काळामध्ये ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे, जो चांगला आहे, लोकांमध्ये जाऊन काम करतो, जो लोकांच्या हितासाठी सातत्याने विचार करतो, स्वतःचं हित मागे ठेवतो, अशाच लोकांना आम्ही ताकद देणार आहोत। श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड येथील बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेल्या ॲक्सिस बँकेच्या ATM मशीनमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली होती।
येथील नगरसेवकांच्या समय सूचकतेने शहर पोलीस आणि अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले, त्यामुळे वेळीच मोठा अनर्थ टळला आहे. तिकडे नेवासा तालुक्यातील खळाळ पिंपरी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या 3 वाहनांना नेवासा पोलिसांनी पकडले. यामध्ये 6 ब्रास वाळू सह 9,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेला आहे. तिघेही गुन्हेगार सख्खे भाऊ आहेत आणि नगर जिल्ह्यासह शेजारील सिन्नर, इगतपुरी, शहापूर तालुक्यातून त्यांना हद्दपार केल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बजावले आहे. आणि आता शेवटची टॉप 10 आहे. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. श्रीगोंदा येथील दाम्पत्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 276 वर गेलाय. यात 24 जण हे सक्रिय रुग्ण आहेत, तर शुक्रवारी 13 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत 233 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सह्याद्री टॉप 10 न्यूजमध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. दिवसभर न्यूज 24 सह्याद्रीवर बातम्यांचा ओघ सुरूच राहील.